अमरावती शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आहेत. या गर्ल्स हायस्कूल शाळेचे मुख्य आकर्षण ठरत आहे ते म्हणजे वॉलमार्ट. मुलींच्या वर्गणीतून हा वॉलमार्ट सुरू करण्यात आलाय. रिटेल मॅनेजमेंट व्यावसायिक अभ्यासक्रम केवळ अभ्यास करून नव्हे तर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समजावा याकरता शाळेतच वॉलमार्ट सुरू करण्यात आलाय. कॅशलेस मशीन इत्यादी साहित्य बिल काउंटरवर ठेवण्यात आलंय. शाळेतील मधल्या सुट्टीची घंटा वाजली की विद्यार्थी या वॉलमार्टमध्ये रांग लावतात. या वॉलमार्टमध्ये विविध प्रकारचे चॉकलेट्स, बिस्किट्स, चिप्स यांसह अभ्यासक्रमांना लागणारं साहित्य, वही, पेन, पेन्सिल, इरेझर यांसारख्या गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक साहित्यासाठी शाळेबाहेर जावं लागत नाही. शाळेतील वॉलमार्टमध्येच विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक साहित्य व सर्व साहित्य उपलब्ध झालंय. विद्यार्थ्यांना देखील वॉलमार्ट असल्याचा आनंद आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यानं 40 विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून 26 जानेवारीला 2015-16 प्रत्यक्षात वॉलमार्टची सुरुवात केली आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मदतीनं सुरू झालेला वॉलमार्ट सध्या सर्वत्र चर्चिला जातोय. अभ्यासक्रमासोबतच व्यावसायिक प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना इथून मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या वॉलमार्टचं उत्पन्न शाळा सोडल्यानंतर त्यांना मिळणार आहे. शिका आणि कमवा हा विद्यार्थ्यांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया प्राध्यापक मंगेश मानकर यांनी दिली. या शाळेमध्ये व्यवसाय शिक्षण अंतर्गत रिटेल मॅनेजमेंट हा विषय शिकवला जातो आणि या विषयाअंतर्गतच असा एक माझी एक अशी संकल्पना होती की या रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात व्यवसायाचा कौशल्यांचा उपयोग करता यावा आणि व्यावसायिक कौशल्य शिकता यावे यासाठी शाळेमधूनच त्यांना असं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे की ज्या अंतर्गत विद्यार्थिनी ह्या भविष्यासाठी तयार होतील. त्यासाठी आम्ही असा एक उपक्रम हाती घेतला की शाळेमध्येच रिटेल मॅनेजमेंटच्या विषयाअंतर्गत असं एक डिपार्टमेंटल स्टोअर स्थापन करायचं जे विद्यार्थिनींमार्फत चालवलं जाईल. तुम्ही पाहू शकता की हे जे स्टोअर आहे पूर्णतः विद्यार्थिनी ऑपरेट करतात. या स्टोअरसाठी लागणारी जी गुंतवणूक आहे हे विद्यार्थिनींच्या मार्फत केलेली आहे आणि या गुंतवणुकीतून स्टोअरसाठी लागणारा जो माल आहे तो आम्ही या गुंतवणुकीच्या रकमेतूनच बोलवत असतो आणि हा माल विक्री झाल्यानंतर याचा जो नफा आहे आणि गुंतवणूक केलेली रक्कम या सर्वांचा समभाग विद्यार्थ्यांनी 10वा वर्ग सोडून जाताना शाळा सोडताना या उत्पन्नाचं वाटप त्यांना केलं जातं. याच्यामधून त्यांना एक आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा एक मार्ग सुलभ झालेला आहे असं मला वाटते आणि आम्ही या शाळेमधून शिका आणि कमवा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.